नमस्कार नमस्कार नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला उगाचच वाटेल की मी काहीतरी भयंकर बोलतोय, आता याच्यावरती कारवाई होणार. माय बाप हो, मी बोलत नाही आहे. श्रीमंत भोगी उद्धट ठाकरे हे वाक्य माझं नाही आहे. हे वाक्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आहे आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी बोललेलं आहे. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा श्रीमंत भोगी, याचं नाव उद्धव नव्हे उद्धट असायला पाहिजे होतं. याची कारकीर्द काय आहे, याचं कर्तृत्व काय आहे? बापाची श्रीमंती भोगणारा श्रीमंत भोगी असं आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या विषयी परमादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात तेव्हा माझं तोंड आ होतं. बापरे असं वाटायला सुरुवात होत. म्हणजे तुमच्याविषयी मनात काय काय भावना शरदचंद्र पवारांच्या आहेत आणि तुम्ही जाऊन त्यांच्याच मांडीवरती बसलात, त्यांच्यावरती विसंबून आहात, कसं होणार तुमचं? हाच प्रश्न माझ्या मनाला पडतोय, महाराष्ट्राच्या मनाला पडतोय. आता मी बोललेलं वाक्य खोटं वाटू नये यासाठी हे सप्रमाण मांडण्याची आवश्यकता आहे. हे वाक्य आदरणीय बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर बोलल्या गेलं होतं हे देखील उल्लेखनीय आहे. ते ऐका आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया. ऐका. उद्धव साहेबजी उद्धव ठाकरे आम्हाला त्याचं नाव करावं लागेल आणि म्हणून श्रीमंत भोगी म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरे श्रीमंत भोगी म्हणलं पाहिजे. आयुष्यात एक सुद्धा ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी मला सांगायचं. आणि 14 वेळेस जो निवडणूक लढवतो त्याला हे चिरंजीव सांगणार. उद्धव ठाकरेंनी काय कर्तृत्व दाखवलं हे ग्रस्त आईच्या पिठावर बसले आणि धवन राज्याचं नेतृत्व करण्याच्याबद्दलच्या गप्पा बसतात. त्यांचं कर्तृत्व काय की संघटना उभं करण्याच्याबद्दलच. आणि म्हणून श्रीमंत भोगी म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरेंना श्रीमंत भोगी म्हणलं पाहिजे. कारण बाप ज्या ज्यांची ही संघटनेची श्रीमंती ही त्यांच्याकडे चालत आली त्याचा उद्धव ज्या पद्धतीने बोलतोय त्यावरून त्यांचं नाव बदलावं लागेल. ऐकलं. आता हे ऐकल्यावरती प्रश्न असा पडतो की कसा याला शेळी धारजीन, म्हणजे कसा याच्या हाती शेळीचा कान गेल्यावर काय होतं हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको. आता यातला शेळी कोण कसाही कोण उगाच चर्चा वाढवायचं कारण नाही. हा आयत्या पिठावर रेघोट्या मारतो वगैरे वगैरे सगळं ते बोलून गेलेत. आता यांच्यावरच ते विसंबून आहेत. म्हणजे मला उद्धव ठाकरेंच्या विषयामध्ये आश्चर्य एक वाटतं की ज्यांच्याविषयी ज्यांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या विषयी प्रेमाची स्नेहाची आपुलकीची भावना होती त्यांना उद्धव ठाकरे मिंधे गद्दार टरबूज फडतूस असले शब्द वापरतात. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मनात उद्धव ठाकरेंच्या विषयी कमालीचा आदर, ते झाले मिंधे. देवेंद्र फडणवीसांच्या मनात हे सगळं रामायण घडण्याच्या अगोदर कमालीचा आदर, ते झाले फडतूस. अमित शहा झाले तडीपार. कोणताही नेता जो उद्धव ठाकरेंच्या बाबत बरं बोलत होता त्यांच्या बाबत उद्धव ठाकरे कठोर भूमिका घेत आले, काहीही बोलत आले. आणि लोकांना पाहिजे सहानुभूती. हा म्हणजे बघा उद्धव ठाकरेंच्यावरती अन्याय, उद्धव ठाकरेंच्यावरती अन्याय. अरे ज्याने तुम्हाला श्रीमंत भोगी म्हटलं, ज्याने तुम्हाला आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा म्हटलं, ज्याने तुम्हाला उद्धव ठाकरे म्हटलं, त्यांच्यावरती विसंबून राहताय. याच्यापेक्षा गलित गात्र स्थिती वेगळी कोणती असते? बरं, एका शरद पवारांच्या उदाहरणावर आपल्याला शांत बसावं लागणार आहे का? एका नाही. त्यांनी सध्या अचानक येऊन उपनेत्या बनलेल्या सुषमा अंधारेंना एवढं काही मोठं करून ठेवलंय की आजकाल बाळासाहेब ठाकरेंच्या मानसकन्या सुषमा अंधारे असं म्हणावं लागावं इतकी सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंच्या गटावरती प्रभाव आहे.
म्हणजे शिवसेनेत एक तर भाषण ऐकायला गर्दी होती उद्धव ठाकरेंचं आणि दुसरं सुषमा अंधारेंचं. मला खरं तर कौतुक आहे माझ्या वर्गमैत्रिणीचं की एवढं तिला यश मिळालेलं आहे. म्हणजे माझ्या वर्गमैत्रिणीला या मिळालेल्या यशाबद्दल खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो मी. पण उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे त्या सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंच्या विषयीची वाक्य काय आहेत ऐकायचं आहे, भावना काय आहे ऐकायचं आहे, ऐका. राजा राजा बाळा ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा राज ठाकरे. थोडं थांबा, थोडं थांबा. उद्धव आणि राज यांना जर वेगळं समजत असाल तर कृपया फार मोठी गल्लत करताय. हे कपातलं बशीत आणि बशीतलं कपात आहे. आपल्याला येड्यात काढायचा कार्यक्रम. राजा बाळ ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा राज ठाकरे, मग शर्मिला ठाकरे, मग रश्मी ठाकरे, मग आदित्य ठाकरे, ठाकरे सन्स अँड कंपनी. म्हणजे या सुषमा अंधारे यांच्या अख्ख्या खानदानाचा उद्धार करतात. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं भांडण हे खोटं आहे, आम्हाला मूर्ख बनविण्यासाठी केलेलं आहे असा त्या दावा करतात. ते सुद्धा म्हणजे त्यांच्या बाजूला बसलेली व्यक्ती आहे बबनराव गोलप, जे आत्ता उद्धव ठाकरेच्या गटाचे नेते आहेत. म्हणजे बबनराव गोलपांच्या बाजूला बसून सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंची टर उडवत होत्या आणि तेच बबनराव गोलप त्याच सुषमा अंधारे आता उद्धव ठाकरेंचे वेलविशर म्हणून बसलेले आहेत. काय होणार बाबा, उद्धव ठाकरेंचं देवाला ठाऊक आहे. म्हणजे ज्या भास्करराव जाधवांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाताना उद्धव ठाकरेंच्या वरती कशा स्वरूपात टीका केली होती ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. ते भास्करराव जाधव आता उद्धव ठाकरेंचे वेलविशर म्हणून आहेत. म्हणजे कसायाच्या हाती शेळीचा कान द्यायचा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल असेल असं स्वप्न बघायचं. मला ते वाक्य आठवत आहे काँग्रेसच्या आत्ताच्या अध्यक्षांचं, अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे असं ते म्हणाले होते. अर्थात बकरी ईदमध्ये ते वाचले, आता मोहरममध्ये नाचायला पुढे येतील. पण उद्धव ठाकरेंच्या बाबत एवढ्या लोकांनी घेरलेले उद्धव ठाकरे आता कसे वाचतील हाच माझा प्रश्न आहे. आणि उगाचच ते भाजपच्या नावाने शंख करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत, ती मिळणार आहे का हे बघितलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.